त्यानंतर मला असं वाटायला लागलं की मी काहीतरी भयंकर असं काम करून आलोय, ज्याने माझे बॉडीचा एक एक अवयव असं दुखत होता ना, अख्खी बॉडी माझी बेकार पेन होत होती. मला माहित नाही माझा आवाज कितपत मध्ये, कारण मास्क होत आवाज असं पास होत नाही. मास्क आता बोलताना काढू शकत नाही, कारण मी आलो आता वॅक्सिनेशन सेंटरला, जे की आहे नेरूळमध्ये. नेरूळमध्ये एका गुरुद्वारामध्ये ठेवलं होतं. तर हे सगळं आमचं ऑफिस थ्रू होतं. ऑफिसनेच रजिस्टर केलं आणि आज आमचा नंबर होता, सो आज आलोय आम्ही. सो आता प्रॉब्लेम असा झाला आहे की माझ्यासोबत ज्या ज्या लोकांनी रजिस्टर केलं त्या सगळ्यांची नावं लिस्टमध्ये आल्या, त्याच्यात मी सोडून माझ्या एकट्याचंच नाव लिस्टमध्ये नाही आलं. बाकी हा जो कांदिवन ऐकतो याचं सुद्धा नाव आलं, सगळ्यांचं नाव आलं. सो आता सगळं जुगाड चालू आहे की माझं नाव का आलं नाही लिस्टमध्ये, कारण पेमेंट वगैरे ऑलरेडी सगळं झालं होतं. सो बघूया आता काय करता येईल आपल्याला त्या नावाचं. हाच तो नेरूळचा गुरुद्वारा आहे, यामध्ये आमचं वॅक्सिनेशनचं काम चालू आहे आता. मी 12 आलो होते इथे आणि आता 2 वाजले, तरी अजून आपल्या नावाचा काही पत्ता नाही ना रजिस्टरमध्ये आहे ना एक्सेल शीटमध्ये आहे. त्यांची जे एक्सेल शीट होते ते सो पेमेंट तर केले, बट माहीत नाही का नाव नाही आलं आपल्या एक्सेल शीटमध्ये. सो मी बाहेर आलो आता. आपले जे एंजल होते पावसामध्ये उभे होते आणि भरपूर असा पाऊस झाला इथे भरपूर, त्यामुळे जस्ट मी बघायला आलो की व्यवस्थित आहे ना, आहे फर्स्ट क्लास. तर बऱ्याच प्रयत्नानंतर आणि रिक्वेस्टनंतर फायनली मला हे टोकन मिळालं. आता या थ्रू मी वॅक्सिन घेऊ शकतो, पण एवढी मोठी अशी लाईन लागली जर कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिसत असेल तर, आणि पाठीमागे एवढी त्याचा लंच टाईम चालू होता, त्यामुळे एवढी मोठी लाईन लागली असं माहीत नाही अजून आता किती वेळ जाईल आपल्याला. आणि आपला टोकन नंबर आहे 181. तर जस्ट आता वॅक्सिन घेतल्यानंतर आपल्याला इथे अंडर ऑब्झर्वेशनमध्ये ठेवतात ते 15 ते 20 मिनिटं. लोकांनी अंडर ऑब्झर्वेशनमध्ये फक्त चेक करतात की आपल्याला कोणता त्रास होतो का. जर कोणता त्रास वगैरे होत असेल तर हे लोक पाठवतात, आणि त्रास वगैरे होत असेल तर यांच्याकडे डॉक्टर आहे तिथे, मग इथल्या इथे यांची ट्रीटमेंट वगैरे होते. सो एवढी मस्त अशी अरेंजमेंट यांनी केलेली आहे. आणि पाठी जर बघाल तर हा पूर्ण यांचा वेटिंग एरिया आहे इथे, आणि मस्त अशी सोय केली आहे या गुरुद्वाऱ्यामध्ये. तुम्ही ओके आहेत ना सगळे, काय वाटत नाही? नाही काही अजिबात नाही. वॅक्सिन घेतलं असं तरी वाटतंय, बाराला आम्ही आलेलो आणि 3:35 झाले होता, 3:30 तास आमच्या इथे गेले. आणि काय नाही वॅक्सिन तर घेतलं आम्ही, कसला त्रास होत नाही. 15 ते 20 मिनिटं आम्ही अंडर ऑब्झर्वेशन होतो आणि आता घरी निघालोय. घरी नाही म्हणजे मी कामावरती आणि बाकी सगळा स्टाफ आमचा घरी निघाला. चला हाय गाइस, वॅक्सिन घेतल्यानंतर डिरेक्टली 2 दिवसानंतर भेटतोय आपण, कारण वॅक्सिन मी शुक्रवारी घेतली, शनिवारी मी फुल पॅक होतो आणि आज रविवार. तर वॅक्सिन घेतल्यानंतरचे साईड इफेक्ट जर तुम्हाला सांगायचे झाले की बऱ्याच लोकांनी मला ऑलरेडी सजेस्ट केलेले की तू ही टॅब्लेट घे, ती टॅब्लेट घे, हा त्रास होतो, तो त्रास होतो. खरं तर जेव्हा मी वॅक्सिन घेतलं तेव्हा वाटलं की यार ठीक आहे यार, नॉर्मल एक इंजेक्शन तर आहे, काय होणार आहे त्याने एवढं. पण जेव्हा वॅक्सिन घेतलं, घरी आलो, झोपलो, त्यानंतर मला असं जाणवायला लागलं की हळूहळू म्हणजे मला ताप येतो. ताप आल्यानंतर ठीक आहे बोललो की नॉर्मल साईड इफेक्ट असेल. ताप आल्यानंतर मला असं वाटायला लागलं की मी काहीतरी भयंकर असं काम करून आलोय, ज्याने माझे बॉडीचा एक एक अवयव असं दुखत होता ना, अख्खी बॉडी माझी बेकार पेन होत होती. आणि त्या रात्री झोप लागणं तर मुश्किलच होतं. मी बराच वेळ जागा होतो, त्यामध्ये ताप होता मला, अंगदुखी होती, डोकेदुखी तर प्रचंड. त्यामध्ये मी कसं तरी थोडा वेळ झोपायला मॅनेज केला, झोपलो. सॅटर्डेला सकाळी उठलो आणि फुल डे पण माझा तसाच गेला. वॅक्सिन घेतली त्या रात्री मला गोळी खाता नाही आली. तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी मी एक गोळी खाल्ली, बऱ्याच लोकांनी मला सजेस्ट केलेली, ती टॅब्लेट मी खाल्ली आणि त्यानंतर मला थोडंसं बरं वाटायला लागलं आणि आता मी कम्प्लिटली ओके झालोय. तर वॅक्सिन घेतल्यानंतर काय हा त्रास होतो, आणि वॅक्सिन घेतल्यानंतर जेव्हा तुम्ही झोपायला जातात त्यानंतर ही सगळी सुरुवात होते. ताप येणं, तुम्हाला अंगदुखी, डोकेदुखी, हे सगळे सिम्प्टम्स तुम्हाला दिसायला चालू होतात. बट ठीक आहे, ते तेवढ्यापुरतं असतं. नेक्स्ट डे म्हणजे आज रविवार आहे आणि आज मी फायनली ओके त्या गोष्टीतून. बट एका गोष्टीतून मी ओके नाही, ती गोष्ट म्हणजे यार आपला हा मॅकबुक, माहीत नाही का पूर्ण डेड झालं, एक व्हिडिओ आपला बाकी होता. तर
मी ऑलमोस्ट एंडिंग पर्यंत पोहोचलो एडिटिंग करायला आणि आता हा चालूच होत नाही. तर माहीत नाही यासोबत काही झालंय, चालूच होत नाही यार हा लॅपटॉप, चालूच होत नाही. सो एक बॅकअप लॅपटॉप आपल्याकडे होतं ऑफिसचं काम करण्यासाठी, तर त्यावरती डेटा सगळा, नशीब मी डेटा कॉपी केलेला माझ्या हार्ड ड्राईव्हमध्ये बॅकअप, तर तो याच्यामध्ये कॉपी करतो आहे. i3 प्रोसेसर आहे हा आणि माहीत नाही कितपत त्या सॉफ्टवेअरला सपोर्ट करेल. आणि हा माईक जर तुम्ही बघत असाल तर जुगाडू माईक मी लावला इथे, इथे आपले वॉइस रेकॉर्ड होत आहेत काही, तर थोडा काहीसा वेगळाचा प्रयत्न मी केलेला आहे. आय होप की या लॅपटॉपमध्ये आपलं काम होईल आणि लवकर आपला व्हिडिओ होईल. काय काहीतरी काय कुठे कचरा, कुठे कचरावाली आली आहे काय? नाही आली, नाही आली बाळा, नाही आली, नाही आली बाळा, नाही नाही नाही, इकडे बघ, नाही बोलतो ना तुला, नाही आली, नाही 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 आली. कुठे इथून, इथून पण नाही दिसत. आमच्या घरातली सगळी हिरवळ आहे मस्त. नाही आली बाळा, मी काम करतोय. तर एकंदरीत हा सगळा सीन आपल्या आयुष्यामध्ये चालू आहे. स्टील आता या लॅपटॉपवरती किती वेळ जाईल, किती स्लो चालेल, कारण माझं ऑफिसचं काम करतानाच बऱ्याच वेळा स्लो होतो हा. सो एडिटिंगचं काम करताना तर डेफिनेटली तो स्लो होणारच आहे. सो काही नाही, आता ऑप्शन नाही, त्यामुळे जो भी है, सब ऑल राईट आहे. कामाला सुरुवात करूया. तर सहसा मी असं व्हॉइस रेकॉर्ड वगैरे करून मी व्हिडिओ कधी बनवत नाही, मी व्हिडिओ एकदम रॉ ठेवायचा प्रयत्न करतो. बट हा व्हिडिओ थोडासा मला खास वाटला, त्यासाठी थोडंसं व्हॉइस ओवर देऊन मी व्हिडिओ बनवायचा ट्राय. सो ठीक आहे, व्हॉइस रेकॉर्डला आपण सुरुवात करूया. पण ते म्हणतात ना, भगवान के घर में देर है अंधेर नाही. तसंच या गावाबद्दल कळताच डिजिट फाउंडेशन नावाची NGO पुढे येऊन गावासाठी काम करायला सुरुवात केलं. जी काही अडचण पाण्या, पण ते म्हणतात ना भगवान के घर में देर है अंधेर नाही. तसंच या गावाबद्दल कळताच डिजिट फाउंडेशन नावाची, कुठे गायब झालं, पण ते म्हणतात ना भगवान के घर में देर है अंधेर नाही. तसंच या गावाबद्दल कळताच डिजिट नाव आणि या सगळ्या स्ट्रगल नंतर जे तुमच्यापर्यंत पोहोचतं ते फायनल प्रोडक्ट असतं. आता कितीतरी वेळा मी रिटेक घेतो व्हॉइस रेकॉर्डिंगमध्ये. पण ते म्हणतात ना भगवान के देर, यार हे कदाचित मी कॅमेरा ऑन ठेवलं त्यामुळे फंबल होतोय माझं जास्त. जो ऑफ कॅमेरा होतो तर मी वन टेकमध्ये मी सगळं मी आत्तापर्यंत रेकॉर्ड केलेलं आहे. चला पुन्हा सुरुवात करूया. पण ते म्हणतात ना भगवान के घर में देर है, भगवान के घर में देर है, ओके बरोबर बरोबर होतो. पण ते म्हणतात ना भगवान के घर में देर है अंधेर नाही. तसंच या गावाबद्दल कळताच डिजिट फाउंडेशन नावाची NGO पुढे येऊन गावासाठी काम करायला सुरुवात केलं. जी काही अडचण होती त्यासाठी त्यांनी, जोपर्यंत आपण स्वतः सॅटिस्फाईड होत नाही ना तोपर्यंत ट्राय करत राहायचं, कारण जोपर्यंत आपण स्वतःला खुश करू शकत नाही तोपर्यंत आपण लोकांना किंवा दुसऱ्यांना कधीच नाही खुश करू शकत. पुन्हा रिटेक. आय नो की ही खूप जास्त बोरिंग प्रोसेस आहे, तुम्हाला जर सगळं दाखवायचं झालं तर तुम्ही पक्का बोर होऊन जाईल, त्यामुळे आम्ही खूप रेअरली आणि खूप कमी फुटेज तुम्हाला आम्ही दाखवत असतो. सो स्क्रीनवरती मी लिहिलेलं आहे ते वाचून मी बोलतोय आणि आता आपला आवाज रेकॉर्ड होतोय. पण ते म्हणतात ना भगवान के घर में देर है अंधेर नाही. तसंच या गावाबद्दल कळताच डिजिट फाउंडेशन नावाची NGO पुढे येऊन गावासाठी काम करायला सुरुवात केलं. जी काही पाण्याची अडचण होती त्यासाठी त्यांनी 600,000 लिटर पाणी साठेल एवढं तळं बनवलं. त्यासोबत बाराही महिने पाण्याची टंचाई होऊ नये म्हणून विहिरीचं कामसुद्धा चालू केलं. आणि या कामात आणि हा एक डिस्टर्बन्स वेगळाच योग्या, मी योग्य डिस्टर्बन्स नाही, पण जेव्हा आपण रेकॉर्ड करतो तेव्हा मी फोन सायलेंट टाकायला विसरलो आणि आता कॉल आलाय मला. हा बाबूराव,
तर गाइस या सगळ्या गोष्टीनंतर या सगळ्या प्रयत्नानंतर आपला एक व्हिडिओ तयार होतो आणि ही जी सगळी प्रोसेस आहे ना ती बघायला मे बी लेंदी वाटत असेल, बट त्या प्रोसेसमध्ये सुद्धा एक वेगळीच मजा, त्या स्ट्रगलमध्ये सुद्धा एक वेगळीच मजा आहे. तर एवढं स्ट्रगल करून आपण एक व्हिडिओ पोस्ट करतो आणि त्यावर जेव्हा तुमचं प्रेम येतं ना, खरंच सगळं असं एकदम धन्य धन्य वाटतं. हेच बोलून मी आता. तर बाय द वे मी तुम्हाला आज एक प्रोडक्ट दाखवणार आहे जे मी यूज करायला स्टार्ट केले. तर ते प्रोडक्ट आहे एम कॅफेनचं फेस वॉश. तर हा फेस वॉश मी आता रिसेंटली यूज करायला चालू केलेला आहे. याआधी मी कोणताच फेस वॉश यूज करत नव्हतो, काहीच यूज करत नव्हतो आणि बेसिकली माझी स्किन जी आहे ना खूप ऑइली आहे आणि त्यासाठी मला एक चांगला असा फेस वॉश पाहिजे होता. बरेच असे ऑप्शन्स होते माझ्याकडे, बट माहीत नाही का मी थोडेसे रिव्ह्यू बघितले त्यानंतर मी हा फेस वॉश सिलेक्ट केला आणि खरंच मला त्याने जो रिझल्ट दिला ना, म्हणजे मी खूप हॅप्पी आहे त्या रिझल्टने. आणि त्यानंतर मग मी एम कॅफिनचं आणखीन एक प्रोडक्ट ऑर्डर केलं. तर ते प्रोडक्ट आहे एम कॅफिनचं कॉफी मास्क. तर हे मी ऑर्डर केलेलं आहे. तर एकंदरीत हा यूज कसं करायचं किंवा मी कसं यूज करतो तुम्हाला दाखवतो. तर आपण कुठून बाहेरून आलो, खेळून आलो, राईड करून आलो, तर त्यावेळेला फेस वॉश करायची खूप जास्त गरज असते, कारण माहीत नाही चेहऱ्यावरती आपला काय काय जमा झालेलं असतं. त्यासाठी मी हा फेस वॉश यूज करतो आणि मग रात्री झोपताना आठवड्यातून एकदा किंवा आठवड्यातून दोनदा फार तर हा एम कॅफिनचा फेस मास्क मी यूज करतो. तर जेव्हा कधी आपल्याला हा यूज करायचा असतो त्याआधी आपल्याला त्यानंतर या फेस वॉशने आपला चेहरा एकदम क्लीन धुवून घ्यायचा आहे. तर आत्ताच जस्ट मी फेस वॉश केला माझा. तर सगळ्यात पहिल्यांदा गाईज मला तुम्हाला सांगायचं ते म्हणजे जो काय हा कंटेनर आहे याचा, त्यामध्ये एवढीशी क्रीम त्यांनी आपल्याला दिलेले आहे आणि याचा जर तुम्ही स्मेल घ्या ना, बाप रे, एकदम सेम कॉफीचा स्मेल आहे यामध्ये. मला पर्सनली कॉफी खूप जास्त आवडते आणि त्यामध्ये हा स्मेल कमाल आहे. जर तुम्ही कॉफी लवर असाल ना तर तुम्हाला नक्की आवडू शकेल, म्हणजे मी थांबू शकत नाही असं केल्याशिवाय, बट स्टील ठीक आहे. तर हे मोस्टली कॉफीपासून बनवलं आहे आणि याच्यामध्ये बरेचसे जसे इन्ग्रेडियंट आहेत जे मी स्क्रीनवरती देईन, आता प्रत्येक गोष्ट वाचून नाही दाखवणार, तर स्क्रीनवरती देईन ते बघून घ्या. आणि हे अप्लाय कसं करायचं तुम्हाला दाखवतो. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमचा फेस एकदम क्लीन वॉश करायचं आहे आणि त्यानंतर एकदम थोडंसं तुम्हाला घ्यायचं आहे आणि हे एवढंसंच पूर्ण तुमचा फेस कव्हर करेल. आता मी हे थोडंसं चेहऱ्याला लावतो. चारकोलचे सुद्धा फेस मास्क येतात, बट त्यामध्ये सीन काय होतं की तुम्हाला तर पूर्ण ते खेचून खेचून काढावं लागतं आणि मला, मी एकदा ट्राय केलेलं, बट मला बिलकुल नाही आवडला तो. आणि हा फेस मास्क कसा आहे, हा तुम्हाला फक्त लावायचा आहे, एक 15 मिनिटं तुम्हाला ठेवायचं, त्यानंतर तुमचा फेस पाण्याने धुवून टाकायचा आणि याला असा खेचून काढायची वगैरे काही गरज नाही. तुम्ही मुलतानी मध्ये कशी लावता एकदम नॅचरली, तसा हा वॉश केल्यानंतर लगेच निघून जातो. फक्त यामध्ये ह्याचे जे पार्टिकल्स आहेत थोडे थोडे, ते थोडेसे मोठे आहेत, त्यामुळे तुम्ही फेसला जर लावत असाल तर तुम्हाला जास्त चोळायचा नाही येतो, ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आणि हो, बाय द वे, हे पेड प्रमोशन नाही आहे, मला हे प्रोडक्ट आवडले म्हणून मी तुम्हाला दाखवतोय. सो मी एवढासाच घेतलेला आणि त्यामधला सुद्धा थोडासा पार्ट अजून शिल्लक राहिलेला आहे, त्यामुळे हा एवढासाच डब्बा तुम्हाला बरेच दिवस किंवा महिनो जाईल मी सांगू शकतो. सो 15 मिनिटं मी याला सुकवतो आणि फेस वॉश करून तुमच्याकडे येतो. तर फायनली फेस वॉश केला, फॅन खाली बसलो होतो अक्षरशः मी 15 मिनिटं. सो ज्यासाठी मी प्रोडक्ट घेतलेली की माझा फेस खूप जास्त ऑइली होता आणि तो ऑइलीनेस या प्रोडक्टने माझा कमी केला. आणि या एकाच ब्रँडचे मी 2-3 प्रोडक्ट मागवलेत, कारण वेगवेगळ्या कंपनीचे प्रोडक्ट्स यूज केले तर त्याचे साईड इफेक्ट्स होण्याचे चान्सेस आहेत, त्यामुळे मी एकाच कंपनीचे सगळे प्रोडक्ट्स ऑर्डर केले. तर हा सुद्धा फेस स्क्रब आहे माझा संपलेला, मी पुन्हा ऑर्डर केलेला आहे. तर जेव्हा मी कधी राईड करून येतो ना, जेव्हा फेस आपला कव्हर नसतो, त्यानंतर मी या फेस स्क्रबनी मी फेस वॉश करतो आणि फरक पडतो आहे. मी एखादी गोष्ट आवडते म्हणून किती बोलायचं त्याबद्दल, तसं माझं झालंय आता. सो काय नाही गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर काही कारणास्तव तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल, हे जर प्रोडक्ट्स तुम्हाला घ्यायचे असतील तर त्याच्या आय थिंक डिस्काउंटेड या बेस्ट बाय लिंक मी तुम्हाला खाली द्यायचा प्रयत्न करेन. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घ्या, जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता. सो काही नाही, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर काही कारणास्तव तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल केला तर वाट कसली बघता, लवकर सबस्क्राईब करा. सो गाईज, भेटू पुन्हा लवकरच अशाच मुद्दे एका नवीन व्हिडिओमध्ये. परत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. त्यानंतर मी एम कॅफिनचं आणखीन एक प्रोडक्ट ऑर्डर केली.